कारवाई झालीच पाहिजे. हिंदुस्थान नदी आणि प्रशासकीय कारवाई झालीच पाहिजे. इथं अंधारे हटाव हिंदुस्थान पद्धती धार्मिक स्थळावर अतिक्रमण प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. हिंदुस्थान नदीतील धार्मिक स्थळावर अतिक्रमण प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. इथं अंधारे हटाव धार्मिक स्थळावर अतिक्रमण प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. निमंत्रातील धार्मिक स्थळावर अतिक्रमण प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. बिंदुसरा नदी पात्रातील धार्मिक स्थळावर अतिक्रमण प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. बिंदुसरा नदी पात्रातील धार्मिक स्थळावर अतिक्रमण प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. इथं अंधारे हटाव धार्मिक स्थळावर अतिक्रमण प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. हिंदुसरा नदी पात्रातील धार्मिक स्थळावरील अतिक्रमण प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. इथं अंधारे हटाव शूटिंग करायचं बीड जिल्हा प्रशासन मान्सूनपूर्व तातडीच्या बैठकाहून आपत्ती व्यवस्थापन बैठक म्हणून बैठकावर बैठका घेत आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. केवळ अतिक्रमण नाही तर धार्मिक स्थळं जे आहेत केदारेश्वर मंदिर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी एक पुरातन दर्गा आहे तोसुद्धा यांनी भूमाफियांनी ताब्यात घेतलेला आहे आणि याला बनावट कागदपत्र नगर प्रशासन अधिकारी यांनी दिलेले आहेत. संबंधित प्रकरणामध्ये कारवाई करण्यात यावी कारण भविष्य काळामध्ये जर महापूर आला तर मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. यापूर्वीही बिंदुसरा नदीला पूर येऊन बीड शहरामध्ये पाणी घुसून घटना घडलेल्या आहेत मात्र प्रशासन या ठिकाणी कारवाई करत नाही. त्यामुळं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवलिंग पूजन आंदोलन करत आहोत. कमीत कमी आम्ही महादेवाचरणी प्रार्थना करत आहोत की ह्या जिल्हा प्रशासनाला नगर प्रशासनाला सद्बुद्धी द्यावी आणि भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहेत त्या बांधकाम ठेकेदारावर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. प्रशासन जे आहे बोटची भूमिका घेतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय नेते स्थानिक कार्यकर्ते
भूमाफिया आणि नगरपरिषद प्रशासन कर्मचारी यांची मिलीभेदगत आहे, आर्थिक हितसंबंधी यांचे आहेत, त्यामुळे ते जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत। कारण की या प्रकरणामध्ये विभागीय आयुक्तांचं परवाच पत्र आलेलं आहे, संबंधित प्रकरणामध्ये कारवाई करून अहवाल कळवा, परंतु यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, त्यामुळे आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करावं लागत आहे।